दुर्दैवानी एक गोष्ट सांगावीशी वाटते ज्या भिडेवाड्यातून महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा आणि त्यातून त्या स्त्रीमुक्तीचा एल्गार केला त्याच भिडे नावाशी सार्धम्य सांगणारे काही जण समाजामध्ये आहेत आणि सरळ ती लोक सांगतात की माझ्या बागेतले आंबे खाल्ल्यानं मुलं होतात मुलं म्हणजे मुलगे होतात म्हणजे मुली पण होत नाही म्हणजे तुम्ही इथं पण तिथं अपमान करता मुलगेच कसे होतात मुलिका होत नाही असं काय त्या आंब्यामध्ये आणि आपण एकविसाव्या शतकामध्ये चाललो आहे आपण समाजाला काय सांगतो एखादी गोष्ट कधी बोलत असताना चुकीची बोलली जाते जो काम करतो तोच कुठंतरी चुकतो परंतु चूक झाल्यानंतर कबूल करावी ना किंवा हे माझ्याकडनं अनावधानाने अशा प्रकारचं वक्तव्य गेलं त्याच्यातला मतितार्थ माझा तो नव्हता तरी देखील पुन्हा समर्थन करण्याचं काम केलं जातं ह्याचं वाईट वाटतं आता ती मॅटर कुठल्या दिशेने चाललेली आहे आणि काय त्याचा निकाल लागेल हे आत्ता मी जास्त अधिकारवाणीनं सांगू शकत नाही परंतु अशा प्रकारचे भंपक दावे करायचे त्याचवेळीस स्त्रीला पुन्हा एकदा घराच्या चार भिंतीमध्ये कोंडण्याचा किंवा तिला कुठेतरी कमी लेखण्याचा किंवा चूल आणि मूल सांभाळण्यापुरतंच तिला मर्यादित करण्याचा काहींच्या मनामध्ये डाव आहे का काय अशा प्रकारची शंका ही आमच्यासारख्यांच्या मनामध्ये येते काही काही जणं सरळ त्या ठिकाणी म्हणतात की संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज साधू संतांचा महाराष्ट्र साधू संतांची भूमी म्हणून आज देखील देह आणि आनंदीवरून ज्यावेळेस आपण पालखी घेऊन त्या ठिकाणी पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्याकरता जात असतो त्यावेळेस सगळा समाज इतका तल्लीन होऊन त्याच्यामध्ये सहभागी झालेला असतो तरी देखील काही काही जणं म्हणतात संत तुकाराम महाराजां संत ज्ञानेश्वर महाराजांच्यापेक्षा पेक्षा श्रेष्ठ होता तुम्ही कुठला विचार समाजाला सांगण्याचा सा प्रयत्न करता आणि का असं करताय आज मनु त्यावेळेस सत्त्याण्णव टक्के लोकांना अतिशय क्षुद्र लेखणारे विचार आणि त्याचं तुम्ही समर्थन कसं करू शकता ह्याचं कोडं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उलगडलं जात नाही आणि ह्या पद्धतीनं जे काही चाललेलं आहे हे कुठंतरी समाजाने देखील ह्या विरोधातली एक, एकी दाखवण्याची गरज आहे राजाशी शाहू महाराजांनी महात्मा फुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही समतेचा विचार तुम्हाला मला दिलेला आहे आणि त्याच विचारांपेक्षा आंबेडकरांची जी राज्यघटना आहे त्याला देखील कुठतरी कमी लेखण्याचा किंवा संविधान बदलण्याच्याबद्दलची भाषा कधी कुठं आपल्याला ऐकायला मिळते असं होता कामाने तरुण पिढीला पण ह्याच्याबद्दल नीटपणे मार्गदर्शन झालं पाहिजे जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे कारण नसताना कुठंतरी त्यांच्या मनामध्ये अशा वयामध्ये काहीतरी चुकीचं सांगण्याचं कुणीच काम त्या ठिकाणी करू नये एक काळ तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारचा होता की गावातला गुरुजी हे संपूर्ण गावासाठी आदर्श होते त्यांच्या शब्दांना गावात मान असायचा आम्ही आमच्या लहानपणी बघायचो परंतु काही गुरुजी आज द्वेषाची गरळ ओकत असतील तर त्यांना गुरुजी म्हणणार म्हणणाऱ्यांचं डोकं तपासण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे असं जर म्हटलं तर काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही